नमस्कार, मी पूजा। कसमादे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। जेव्हा आपल्याला पावभाजी किंवा ब्रेड बटर बनवायचा असतो तेव्हा आपल्याला बटरची आवश्यकता असते, तर आपल्याला मार्केटमध्ये जाऊन बटर आणावे लागते। मार्केटमध्ये जायची काही गरज नाही, मार्केटसारखेच सेम टू सेम दिसणारे आणि चवीला सेम टू सेम लागणारे बटर आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत। तुम्ही पण आता याच पद्धतीने बटर घरी बनवून बघा। चला तर मग आता आपण बटर बनवूया। बटर बनवण्यासाठी मी येथे 7 ते 8 दिवसाची मलई साठवून घेतलेली आहे। ही मलई मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती, ती बाहेर काढून लगेच फेटायला घेतलेली आहे। असंच आपल्याला 2 ते 3 मिनिट फेटून घ्यायचे, जोपर्यंत मलईमधून दूध वेगळे होत नाही तोपर्यंत। दोन ते तीन मिनिट फेटून झाल्यानंतर मलईमधून दूध वेगळे व्हायला लागले, आपल्याला अजून 1 मिनिट फेटून घ्यायचे। पूर्ण दूध आपलं वेगळं झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता यात मी गार पाणी घालून घेते। आता यात मी गार पाणी घालून घेणार आहे। गार पाणी घातल्यानंतर मी अजून थोडा वेळ फेटून घेते, 20 ते 25 सेकंद फक्त। हे बघा किती छान आपला बटरचा गोळा तयार होतोय। याच्यातलं जे दूध निघालं आहे त्यात मी आता 1 चमचा दह्याचे विरजण टाकून ते मी कढी बनवण्यासाठी वापरणार आहे। हा बटरचा गोळा 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेला आहे, जेणेकरून याच्यात बेरी किंवा कुठलाही आंबटपणा उरणार नाही। 3 छोटे छोटे प्लास्टिकचे डबे आहेत, त्यात मी बटर सेट होण्यासाठी ठेवणार आहे। मी आता याला हातानेच व्यवस्थित आकार देऊन घेणार आहे। तुम्ही डब्यात खाली बटर पेपर टाकून घेतला तरीही चालेल किंवा डायरेक्ट भरलं तरीही चालेल। आता मी याला झाकण लावून 2 ते 3 तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे। बटर आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे, आता मी डब्यातून काढून घेतलं आहे, याला तुम्हाला कट करून दाखवते। खूप छान असं आपलं बटर तयार झालेलं आहे, अगदी मार्केटमध्ये अमूल बटर मिळतं त्याच पद्धतीने आपलं बटर तयार झालेलं आहे। तुम्ही हे बटर डब्यात किंवा बटर पेपरमध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये 2 ते 3 आठवडे सहज टिकवून ठेवू शकतात। रेसिपी घरी बनवून बघा, कसे तुमचे बटर कसे झाले ते मला कमेंटमध्ये कळवा। भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।